मित्रांनो आता आपण करणींची तुलना किंवा करणींचा लहान मोठेपणा कसा ठरवतात ते बघू। मला दोन परिमेय संख्या असतील किंवा दोन पूर्णांक दोन नैसर्गिक संख्या यांच्यातला लहान मोठेपणा कसा सिद्ध करायचा हे आपल्याला माहिती आहे। परंतु जर कनिष्ठ संख्या या ठिकाणी दिलेल्या असतील आणि त्यांचा लहान मोठेपणा आपल्याला सिद्ध करायचा असेल तर तो कशा पद्धतीने करायचा बघा। या ठिकाणी एक उदाहरण आहे, 4 वर्गमूळ 42 आणि 9 वर्गमूळ 2 या दोन संख्या आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत। आता 42 वर्गमूळ जर निघत असतं तर आपण ते बाहेर घेतलं असतं, तसं या दोनाचं पण निघत असतं तर बाहेर घेतलं असतं, परंतु या पूर्ण वर्ग संख्या नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला पटकन या दोन संख्यांमधला लहान मोठेपणा सिद्ध करता येतो। मग त्यासाठी काय करायचं, कर्णी चिन्हाच्या बाहेरची संख्या आहे ती 8 मध्ये टाकायची। आता बघा, 4 ला जर आपल्याला मध्ये टाकायचं असेल, या कर्णी चिन्हाचा जो कोटी आहे, या कर्णीचा जो कोटी आहे तो 2 आहे, म्हणजेच या 4 ला मध्ये टाकताना आपल्याला 4 चा वर्ग करावा लागेल, 4 चा वर्ग 16। म्हणून आपण 4 मध्ये टाकताना त्याच्याऐवजी आपण घेतले 16 गुणिले 42। आता 16 आणि 42 चा गुणाकार करून घ्यायचा, तो आला 672। त्याच पद्धतीने ही दुसरी संख्या बघा, इथे सुद्धा 9 ला आपण या कर्णी चिन्हाच्या 8 टाकू, परंतु तो 9 आतमध्ये जाताना त्याचा वर्ग होईल, म्हणून 9 मध्ये नाही करणार, त्याचा 9 चा वर्ग झाला 81। 81 गुणिले 2, 81 आणि 2 यांचा गुणाकार आला 162। आता बघा, 672 आणि 162 या दोन संख्यांमध्ये आपल्याला पटकन कळतं की 672 हा मोठा आहे, म्हणजेच आपल्याला या दोन कर्णींमधला लहान मोठेपणा सिद्ध करता येतो। आणि जर हा गुणाकार मोठा असेल, याचाच अर्थ ही जी पहिली संख्या दिली आपल्याला 4 वर्गमूळ 42 ही 9 वर्गमूळ 2 या संख्येपेक्षा मोठी असेल। त्याच पद्धतीने आता या ठिकाणी दुसरं उदाहरण बघा, 5 वर्गमूळ 3 आणि 9 या दोन संख्या दिल्या आहेत। आता बघा, आपण पहिल्यांदा या संख्येला सोप्या पद्धतीने मांडून घेऊ। बघा, 5 आपण मध्ये घेऊ, म्हणजे त्याचा वर्ग करून मध्ये टाकायचा 5, तो झाला 5 चा वर्ग 25 गुणिले 3 25 3 75, तर म्हणजे एकर्णी चिन्ह खाली आले। आता बघा, हे उत्तर कर्णी चिन्ह खाली आले आणि हा 9 मात्र आपल्याला पूर्णांक दिसतोय। आता त्याला पण आपण कर्णी चिन्ह देऊ, म्हणजे 9 ला ज्या वेळेला आपण वर्गमूळ टाकू त्यावेळेला त्याचा वर्ग करावा लागेल, म्हणजेच 9 चा वर्ग 81 हा वर्गमूळ चिन्ह आहे। 81 चा वर्गमूळ 9 हे सारखंच आहे, दोघीचा अर्थ एकच आहे, परंतु आपल्याला तुलना करायची आहे म्हणून दोघी ज्या संख्या आहेत त्या कर्णी चिन्हाखालीच द्यायच्या आहे। आता बघा, वर्गमूळ 81 आणि 25 गुणिले 3 याचा गुणाकार आला 75। आता आपल्याला 75 आणि 81 मध्ये सहज कळतं की 81 मोठी संख्या आहे, म्हणजे कर्णिस्थ संख्या 81 किंवा वर्गमूळ 81 ही मोठी आहे 75 पेक्षा, म्हणजे जी मूळ संख्या आहे आपली 5 वर्गमूळ 3 इज लेस दॅन 9। या अशा पद्धतीने आपण कुठल्याही दोन कर्णी संख्यांमधला लहान मोठेपणा या पद्धतीने आपण सिद्ध करू शकतो।